神の奇妙。जय भीम। सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो। पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी। फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। मजुरांच्या न्याय हक्कासाठी लढणारी गांधी आंबेडकर मग्रारोही मजूर संघटना ही एक सामाजिक संघटना असून याच्यामध्ये मनरेगाचे जे कामगार असतात, मनरेगा आणि असंघटित कामगार, या सर्व कामगारांना एकत्र करून त्यांचे जे हक्क आहेत, शासनाकडून त्यांना ज्या काही विविध योजना मिळत असतात त्या योजनांची त्यांना माहिती देणे आणि त्या माहिती मिळाल्याच्या नंतर मग शासनाकडून कशा पद्धतीनं घ्यायची, त्या अनुषंगानं शासन, प्रशासन आणि ही लाभधारक ज्याला जनता म्हणतो, ही सामान्य जनता, आम्ही त्यांना एकत्र करून एक दोघांच्या मध्ये असणारा दुवा हे मध्यभूमिकेचं काम आम्ही करून त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजना कशा मिळाल्या पाहिजे, मग कुठले कुठले फॉर्म भरावे लागतात, कसे कसे फॉर्म भरावे लागतात, या सर्व गोष्टींची माहिती त्या ठिकाणी आम्ही ज्या अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे त्यांच्यामार्फत त्यांना देण्याचं काम करतो। म्हणजे याचा अर्थ की सामान्य जनता आणि वरिष्ठ अधिकारी या दोघांच्या समन्वयाच्या मधली जी भूमिका असते ती भूमिकाचं काम आम्ही या गांधी आंबेडकर मजूर संघटनेच्या माध्यमातून गेली 12 वर्ष आपल्या या नांदेड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या सभा घेऊन आम्ही लोकांना जनजागृतीच्या माध्यमातून हे काम करत आहोत। कार्यक्रम दिनांक 3 जानेवारी शुक्रवारी सकाळी 11 वाजता नांदेडचे जे शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह आहे या प्रेक्षागृहामध्ये या कार्यक्रमाचं नियोजन आहे आणि या नियोजनामध्ये माझ्यासोबत आमच्या नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नवनाथजी भादरे, इब्राहिम खान पठाण इंजिनियर आहेत, युवा अध्यक्ष आहेत ते प्रदेशाध्यक्ष म्हणून, ॲडव्होकेट एम आर जामनिक आणि आमची सहकारी मंडळी, ही सर्व आम्ही मिळून नांदेड जिल्ह्याचा जे वाडी तांडा म्हणतो त्या प्रत्येक वाडी तांड्यावरच्या कामगारांना त्यांच्या हक्काच्या विषयी जनजागृतीचं काम करत आहोत। या विशेष कार्यक्रमाचे अतिथी म्हणून महाराष्ट्राचे माजी मनरेगा मंत्री सन्माननीय माजी आमदार नितीन राऊत साहेब, आता सध्याचे आदिवासी विकास मंत्री आहेत, बांधकाम मंत्री आहेत, असे अधिकाऱ्यांना बोलवले आहे की जेणेकरून या रोजगारांना आज गेली 2014 पासून महाराष्ट्रामध्ये तमाम मजुरांना कुठलंही काम पाहिजे तसं मिळालेलं नाही, हातावर मोजणे इतक्या मजुरांना काम मिळतं, मग बाकीच्याही मजुरांना, उर्वरित जे काही मजूर आहेत काम करू इच्छितात परंतु त्यांना काम मिळत नसल्यामुळे त्यांना काम मिळालं पाहिजे या अनुषंगानं आम्ही या मंत्री महोदयांना बोलवलेलं आहे। आपल्या नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार तथा माजी मुख्यमंत्री सन्माननीय माजी मंत्री महोदय अशोकरावजी चव्हाण साहेब, आमदार शिंदे साहेब आणि माजी शिक्षण मंत्री डी पी सावंतसाहेब यांनासुद्धा संकल्पना दिलेली आहे आणि दुसरे जे आमदार आहेत नवोदित दक्षिण उत्तरचे आमदार मोहनरावजी हंबर्डे साहेब असतील, कल्याणकर साहेब असतील, या सर्व आमदार महोदयांना बोलवले आहे आणि माजी सनदी अधिकारी एकनाथरावजी मोरे साहेब, जिल्हा परिषदचे आमचे माजी सदस्य सरोदे साहेब, रमेशजी सरोदे साहेब क्रियाशील कार्यकर्ते हे पण या कार्यक्रमाला येणार आहेत, जगनजी शेळके साहेब हे पण आहेत आणि विशेष म्हणजे सतीश पिलंगवाड हा एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा नांदेडीचा एक नवतरुण आहे, तो सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहे आणि त्या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये एक सावित्रीबाई फुले यांची जयंती असल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही एका महिलेचा सत्कार पण करणार आहोत, जिचं नाव आहे गिरिजा भटनागर, ह्या मुंबईमध्ये असतात आणि नांदेड जिल्ह्याच्या आपल्या शहराच्या प्रमुख ज्याला आपण म्हणतो महापौरताई सुद्धा या ठिकाणी दीक्षा दबालेताई येणार आहेत आणि विशेष म्हणजे आमचे रमेशजी गोडबोले आहेत, सुरेश शटकर आहेत आणि या काँग्रेस कार्यकारिणीमध्ये ज्यांचं सक्रिय काम आहे असे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय विलासरावजी धबाले, शहर जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटी, हे पण या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। या सर्व राजकीय लोकांना आम्ही याच्यासाठी बोलवलेले आहे की यांना जो शहरातील जो कामगार आहे ज्याला आपण मिस्त्री म्हणतो त्या मिस्त्रींच्या ज्या समस्या आहेत लेबर कमिशनरच्या माध्यमातून, नांदेड जिल्ह्याचे लेबर कमिशनर जे आहेत ते पण या कार्यक्रमाला येणार आहेत आणि विभागीय लेबर कमिशनर अधिकारी मोहसिन अ सय्यद साहेब हे पण या कार्यक्रमाला उपस्थित राहून की कामगार जे मनरेगाचा कामगार आणि शहरातला मिस्त्री कामगार यांनी 90 दिवस काम केल्याच्या नंतर त्यांना जे बेनिफिट्स मिळणार आहेत ते दोन्ही मजूर
मजुरांना सारखेच मिळणार आहे शहर आणि ग्रामीण. म्हणून या दोघांचा त्या ठिकाणी आम्ही समन्वय साधलेला आहे की जेणेकरून दोघांचंही दुःख सारखंच आहे आणि दोघांना मिळणारा जो लाभ आहे कामगार कार्यालयाच्या माध्यमातून सारखाच आहे. आणि म्हणून नोंदणी करत असताना अनेकांना त्या ठिकाणी फसवलं जातं. दलालाच्या माध्यमातून 2-2 हजार 5-5 हजार रुपये घेतले जातात आणि दलालापासून या लोकांची मुक्ती झाली पाहिजे. शहरातला जो मिस्त्री कामगार आहे त्यांना घर भेटतं, घरकुल भेटतं बांधकाम कामगार कार्यालयाकडनं, परंतु त्यांना भेटत असताना कुठले कागद द्यावे लागतात, कुठले डॉक्युमेंट्स द्यावे लागतात ही माहीत नसती. मग अनेक दलाल आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये तयार झालेले आहेत. कुणाकडून 2000 रुपये घेतात, 500 रुपये घेतात. हे दलालमुक्त हा मिस्त्री कामगार झाला पाहिजे याही अनुषंगानं या कार्यक्रमाचा उद्देश आहे. मी आव्हान एवढंच करेल की गांधी आंबेडकर मजूर संघटनेच्या माध्यमातून ॲडव्होकेट विष्णू गोडबोले व आमचे सर्व नवनाथजी बद्रे इंजिनियर आम्ही जनतेला हेच आव्हान करतो की शहरातला जो कामगार आहे, मिस्त्री कामगार ज्याला म्हणतो, तो आपल्या लाभापासून वंचित आहे. त्यांना विविध लाभ जे आहेत कामगार कायदे अधिनियम अंतर्गत मिळणारे, ते लाभ घेण्याच्या अनुषंगानं 3 तारखेला त्यांनी या कार्यक्रमामध्ये यावं. कामगार अधिकारी देशमुख साहेब आहेत नांदेड जिल्ह्याचे सरकार कामगार अधिकारी, ते पण त्या ठिकाणी येऊन यांना कशा कशा पद्धतीनं लाभ मिळतो. कार्डाची किंमत फक्त 37 रुपये आहे, परंतु त्यांच्याकडून शोषण होतं, ते शोषण होणार नाही या अनुषंगानं जनतेला म्हणजे आम्ही हेच आवाहन करतो की त्यांनी त्या ठिकाणी यावं आणि आपले हक्क, आपला अधिकार काय आहे तो जाणून घ्यावा. आणि आपण चांगल्या पद्धतीनं दर्जेदारपणाने मुलांना मिळणारी स्कॉलरशिप असेल, लग्नाला मिळणारा पैसा असेल आणि विशेष म्हणजे व्यसनमुक्तीसाठी सुद्धा पैसा मिळतो हे आमच्या कामगारांना माहीत नाही. याच्यासाठी सर्व जास्तीत जास्त नांदेड शहरातील तमाम मिस्त्री बांधव असतील, मिस्त्रीच्या हाताखाली काम करणारे, खड्डे खोदणाऱ्या महिला असतील आणि ग्रामीण भागातल्या मनरेगामध्ये काम करणारे मजूर असतील ज्यांचं नाव नोंदणीकृत आहे आणि ज्यांचं नाव नोंदणी केलं नाही, अशा सर्व मजुरांना आम्ही एकच आवाहन करतो, ही अभिनय तो कवी नाही, ही आपल्या हक्काची लढाई आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी यावं आणि या योजना कशा मिळतात आणि कसे कागदपत्र भरावी लागतात ते अधिकाऱ्यांच्या मार्फत तुम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि आपला हक्क घ्यायचं आहे, तेव्हा आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं, हेच आव्हान मी सर्व जनतेला करणार आहे. पाहता सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.